अक्कलकोट शहरातील शेकडो हिंदू मुस्लिम भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हजरत शेख नूरुद्दीन चिश्ती रहिमतुल्लाह अलैह दरगा उरुस या ठिकाणी साध्या पद्धतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधीप्रमाणे साजरा करण्यात आलेला आहे. सध्या जगावर कोविड-19 मुळे मोठं संकट आलं, त्यामुळे शासन नियमांचं पालन करून फक्त धार्मिक विधी करत हा उरुस साजरा करण्यात आला. साध्या पद्धतीनं हा उरुस साजरा झाला असून सध्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे गर्दी करण्यास शासनानं निर्बंध घातलेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उरुस घरीच राहून साजरा करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन हजरत शेख नूरुद्दीन चिश्ती रहिमतुल्लाह अलेही दरगा उरुस कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळेस देशावर आलेलं कोरोनाचं संकट हे लवकरात लवकर दूर व्हावं यासाठी सजादा नसीन नासिर पाशा पीरजादे साहेब यांनी अल्लाकडे दुवाही मागितली. यावेळेस अध्यक्ष फजले रेहमान शाब्दी, सजादा नसीन नासिर पाशा पीरजादे साहेब, जैनुद्दीन अशरफी सर, वकील पीरजादे, अहमद पाशा शेख, महामूद पठाण, त्याचबरोबर मनसूर पठाण, फारूक सय्यद, युसुफ पटेल, अशफाक सय्यद, सैपन हगलदिवटे, फारूक शेख, त्याचप्रमाणे अक्कलकोट हजरत शेख नूरुद्दीन चिश्ती रहिमतुल्लाह अलेही दरगा उरुसचे युवक सामाजिक कार्यकर्ते रफिक पठाण, सत्तार बळोरगी, जाकीर दारेखा, त्याचबरोबर जाकीर दारेखा, दाता बळोरगी, हुसेन बळोरगी, फारूक बाबरची आदी जण देखील यावेळेस उपस्थित होते. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात. सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांना कळविण्यात येते की यंदा वर्षीचा उरुस कोरोना संक्रमण निमित्त रद्द करण्यात आलेला आहे. तरी शासनाच्या नियमानुसार फक्त प्रमुख उपस्थित लोकांच्या मध्ये धार्मिक विधी पार पाडण्यात आलेले आहे. बाकीच्या सर्व भक्तांना विनंती करण्यात येते, त्यांनी आपापल्या घरी फात्याखानी करून दुवा करण्यात यावी आणि कोणीही दर्गामध्ये येऊन गर्दी करू नये. व तसेच या उरुसनिमित्त जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत फजले रहमान शाब्दी साहब व इतर सर्व ट्रस्टीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येईल. आणि सर्वांनी कोरोना व्हायरस असल्याकारणाने दर्गात कुणी इच्छा सांगतो की दर्गात गर्दी करू नये. आणि हे जे आहे आमची जे दर्गा आहे हे अक्कलकोटची शान आहे आणि हिंदू मुस्लिम एकताचे प्रतीक आहे. तर सर्वांनी घरात बसूनही दुआ करण्यात यावी आणि आम्ही भी दुआ करतो या दर्गामध्ये की हे कोरोना व्हायरस पासून पूर्ण देशाला जगाला या संकटापासून मुक्त करावे. अल्लाह यांच्या सदके तोफलमध्ये आमच्यावर आशीर्वाद करावे आणि सर्व असलेलं कोरोना व्हायरस संक्रमण दूर व्हावे. हे दोन शब्द बोलून मी न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, 8:24 अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.